फक्त मराठी, फक्त मराठी। देवाची वारी, कीर्तनाची वारी। आता तिसरा वर्ग असा आहे जो दिसायलाही चांगला नाही आणि वागायलाही चांगला नाही, गुणालाही नाही आणि रूपालाही नाही, असे काही काही असतात ना। आपण सकाळी सकाळी घराच्या बाहेर निघालो की भगवंताकडे एखादी इच्छा करावी लागते, आमकी आमकी व्यक्ती आजच्या दिवस दिसू देऊ नको, कारण ती व्यक्ती दिसली की मग मात्र अजिबात जे काम ठरलंय ते काम होत नाही, म्हणून ती व्यक्ती देवा दिसू देऊ नको, असे काही असतात ज्यांच्या दिसण्यानं सुद्धा काम मागे पडतं। आता आजकाल माणसांची म्हण आहे, मांजर आडवा गेलं की काम ठरलंय ते होत नाही, पण म्हण थोडीशी बदलावी लागेल। आजकाल मांजरापेक्षा माणसं जास्त आडवे जायला लागले मांजर तर दूरच आहे। एक ना कीर्तनाला गेले बरं का, मी कीर्तनाला गेल्यानंतर रस्त्यानं येता येता 12:30 वेळ रात्रीची, आणि रस्त्याच्या कडेला एक मांजर रडताना मी पाहिली। ती मांजर रडत असताना मी विचार केला काय झालं असेल, काय झालं असेल। मग विचार करता करता मी त्या मांजरीच्या जवळ गेले, म्हटलं माऊताई तू का रडतेस, तू का रडतेस। माऊताईनं सांगितलं ताई एक माणूस माझ्या आडवं गेलं आणि ते आडवं गेल्यापासून मला उंदीर भेटला नाही। म्हणजे मांजराला सुद्धा माणसाचा प्रॉब्लेम आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणजे हे रूपालाही नाही आहेत आणि गुणालाही नाही आहेत, कधी दुसऱ्याचं भलं करणार नाही आणि स्वतःचंही भलं करणार नाहीत। पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या भल्याचा जो विचार करतो त्याला स्वतःच्या भल्याची विचार करण्याची गरज पडत नाही, म्हणून स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा, देव आपलं आपोआप चांगलं करेल। तसं काही रूपालाही नाही आणि गुणालाही नाही हा तिसरा वर्ग, आणि चौथा वर्ग असा आहे जो रूपालाही आहे आणि गुणालाही आहे। रूपही सुंदर गुणही सुंदर असा कोण, असा फक्त एकच, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी। गुण पण आहेत आणि लावण्य पण आहे, गुणानं किती सुंदर त्याचा गुण। असत गिरीसम शातम कंजलम सिंधु पात्रे सुरवर तरु शाखा लेखनी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीशं पारं न याति। त्याचे गुण स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसल्या ना तरी गुण लिहून पार होत नाही, एवढा तो गुणवान आहे। अमृताही त्याच्या पुढे फिकं पडेल एवढा तो सुंदर। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया, एवढा तो सुंदर आहे, एवढा तो सुंदर। मग त्याला पाहून मात्र सुख झालं। पण ही गोष्ट काही लोकांना खटकली आणि एकानं मला प्रश्न विचारला, ताई का हो तुम्ही म्हणताय की तो देव सुंदर आहे पण हे चुकीचं वाक्य आहे। मी म्हटलं दादा असं कसं काय, शास्त्राचा अभ्यास केला, मी का बिना अभ्यासाचं बोलते, बिना अभ्यासाचं माणसानं बोलू नये, काहीतरी अभ्यास करून बोलावं। दादा भगवान परमात्म्याशिवाय कोणी सुंदर नाही, नाही होत आई आहे ना सुंदर। मी म्हटलं दादा तू तरी सांग कोण सुंदर आहे, आहे ना माझी बायको दादा तुझी बायको सुंदर आहे, आता मी कशाला विचाराच्या भावना दुखू, ज्याची त्याची बायको ज्याच्या त्याला सुंदर वाटावी। मग मी विचारलं दादा ठीक आहे तुझी पत्नी सुंदर आहे पण सुंदरतेच्या काही व्याख्या मी शास्त्रात वाचल्यात, त्या व्याख्येमध्ये जर तुझी पत्नी बसली तर मी मान्य करेल की तुझी पत्नी सुंदर आहे। कोणती व्याख्या, सुंदर स्त्री तिला म्हणतात जी वाळलेलं झाड आहे, ज्याला पानं नाही फळं नाही फुलं नाही, ते सुकलेलं झाड वाळलेलं झाड, त्या वाळलेल्या झाडाखाली एखादी जर सुंदर स्त्री बसली तर झाड टवटवीत होतं, झाडाला फळं फुलं बहरून येतात। सुंदर स्त्री बसल्यानंतर तिला म्हणतात सुंदर स्त्री, आणि आपण ज्यांना ज्यांना सुंदर स्त्रिया म्हणतोत ना ते सगळे जर आपल्या मकाच्या वावरातून गेल्या गवारीच्या वावरातून गेल्या तर शेंगा गळून पडतात तरी आपण त्यांना म्हणतो या सुंदर स्त्रिया। अहो सुंदरतेच्या व्याख्या कुणालाही बसत नाही, सुंदर भक्त सुंदरम किंना सुंदरम।
भगवान परमात्म्याच्या पलीकडे कुणीही सुंदर नाही असा तो भगवान परमात्मा सुंदरही आहे, गुणवानही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मग गुण आणि सुंदरता, गुण आणि लावण्य जिथे एकत्रित झाले तिथं सुख तर मिळणारच. मग ह्या भगवंताला मी पाहिलं आणि सुख झालं, पण तो आहे तरी कोणता? मग त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो हा विठ्ठल बर कीर्तनाची वारी.